आणि यापुढची बातमी मुंबईतनं आहे. मुंबईच्या वरळी परिसरामध्ये भाजपकडनं ठाकरे गटाला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न झालाय. अफजल खानाचा कोथळा काढणारा पुतळा वरळीमध्ये ठेवला गेल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपनं वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये हा पुतळा ठेवला. वरळीमध्ये भाजप आणि ठाकरे गटात याच पुतळ्यावरनं आता झुंपण्याची शक्यता आहे. सुशांत सावंत आपल्याला माहिती देतील. सुशांत, हा पुतळा जांभोरी मैदानामध्ये ठेवण्याचं नेमकं कारण काय आहे? ज्ञानदा, जर आपण बघितलं असेल तर मागील काही महिन्यांपासून भाजपकडून वरळीमध्ये विशेषतः आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात येत आहे. आणि आता क्रीडा महाकुंभाच्या निमित्तानं जांभोरी मैदानात एक ठाकरे गटाला डिवचणारा पुतळा जो आहे तो कुठेतरी ठेवण्यात आलेला आहे. छत्रपती शिवरायांकडून अफजल खानाचा कोथळा काढणारा पुतळा वरळीच्या जांभोळी मैदानात आता लावण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थाने जर बघितलं असेल तर या क्रीडा कुंभ मेळाच्या निमित्ताने हा पुतळा लावण्यात जरी आला असला तरी यावरून कुठेतरी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण जर पाहिलं असेल तर या जांभोरी आणि वरळी मैदानात भाजप आणि ठाकरे गट बऱ्याचदा आमने-सामने आलेत आणि त्यानंतर आता कुठेतरी ठाकरे गटाला डिवचणारा हा पुतळा लावल्यानं आता तिथे देखील चर्चा रंगू लागली. त्यामुळे या पुतळ्यावर आता नेमका काय वाद निर्माण होतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. ज्ञानदा, धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.